पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। उद्या आषाढी एकादशी आहे, त्यानिमित्ताने आपण एक उपवासाचा पदार्थ पाहणार आहोत। स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये राधा रसोई घर। वर्षभर आपले उपवास चालूच असतात, आता श्रावण महिना पण जवळ येतोय, त्यामुळे आज आपण एक असाच उपवासाचा साधा सोप्पा इंटरेस्टिंग असा पदार्थ पाहणार आहोत। आजच्या पदार्थाचं नाव आहे उपवासाचा डोसा किंवा उपवासाचे धिरडे। पाहूया मग त्याची रेसिपी। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। एक वाटी मी भगर घेतलेली आहे आणि एकच वाटी साबुदाणा सेम प्रमाण घ्यायचं। हे छान मिक्स करून दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याखाली धुवून 2 ते 3 तासासाठी भिजत ठेवूया आपण। आता स्वच्छ धुवून झालेलं आहे, मी 3 तासासाठी आता भिजत ठेवते, झाकून ठेवते। आता चला, आता 2-3 तास झालेले आहेत भिजत ठेवून, पाहूया आपण। हे जी धिरड्याची रेसिपी आहे खूप सोपी आहे। दुसऱ्या दिवशी जर उपवास असेल तर आदल्या दिवशी रात्री हे मिश्रण तुम्ही भिजत घालू शकता, त्यामुळे अजूनच छान होतील तुमचे हे धिरडे। आता आपण यामधलं सर्व पाणी काढून टाकूया। आता त्यामध्ये आपण एक बटाटा चिरून टाकूया, कच्चाच बटाटा घ्यायचा आहे। मध्यम आकाराच्या फोडी करून घ्यायच्या आहेत। काम हे आपलं बाइंडिंग करून घ्यायला होईल छान, त्यामुळे छान डोसे होतील आपले। त्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये हिरवी मिरची, 4-5 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। त्यानंतर आपण आलं टाकूया। हे सगळं आपल्याला मिक्सरमधनं एकदम बारीक करून घ्यायचे, त्याची पेस्ट करून घ्यायची आहे, त्यामुळे थोडंसं जाडसर असलं तरी हरकत नाही। हे आलं टाकलेलं आहे। त्यानंतर कोथिंबीर टाकूया आपण, थोडीशी कोथिंबीर। त्यानंतर जिरे टाकायचं आहे। मीठ घालूया, चवीपुरतं मीठ। आता 1 ते 2 चमचे दही घालायचं आहे, थोडीशी चवीपुरती साखर घालूया। आता हे सर्व मिश्रण एकत्र करून मिक्सरमधनं छान त्याची पेस्ट करून घ्यायची। याची पेस्ट करत असताना थोडं बेताचंच पाणी टाकून पहिल्यांदा बघायचं आणि जसं लागेल तसं पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता। हे पहा छान बारीक झालंय, मी पीठ काढून घेते। आता यामध्ये थोडीशी आपण उपवासाची थालीपीठ भाजणी टाकूया। ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नको असेल तरी नाही टाकले तरी चालेल, पण थोडीशी चव बरी लागते तर थोडंसं टाकून बघूया आपण। आपला एरवी जसं डोशाचं पीठ असतं तितपत पातळ आणि असं झालं पाहिजे व्यवस्थित। हे पहा म्हणजे ते छान एकसारखं पसरलं जाईल। आणि एकदा चव घेऊन बघा, जर तुम्हाला तिखटपणा वाढवायचा असेल तर हिरवी मिरची तुम्ही वाढवू शकता, पण मला गरज नाही वाटत, आपलं प्रमाण बरोबर आहे। आता आपण करायला घेऊया। आता तवा तापत ठेवलेला आहे, मी साजूक तूप लावते। तुम्हाला तेल पाहिजे असेल तर तुम्ही तेल सुद्धा लावू शकता। आता झाकून ठेवूया आपण, पाहूया आपण झालंय का ते। हो छान झालेलं आहे, हे पहा। करायला खूप सोपं आहे, फार मेहनत अजिबातच नाहीये, पण चवीला छान लागणार आहे। हा उपवासाचा डोसा म्हणा किंवा धिरडं म्हणा, अतिशय चवीला छान लागतो, वेळ पण फारसा लागत नाही। ज्यांना डब्यात न्यायचा असेल ते नेऊ शकता। दोन्ही बाजूनी असं व्यवस्थित छान तुम्ही भाजून घ्या। पाहूया आपण छान, आता खरपूस भाजला गेलेला असेल, पाहूया। हे पहा झालेलं आहे, मी आता काढून घेते खाली। त्याबरोबर लागणारी आपण काकडीची कोशिंबीर करून घेऊया, पटकन होते काकडीची कोशिंबीर, फार वेळ नाही लागत।
त्यासाठी आपण काकडी किसून घेऊया. त्यामध्ये टाकूया आपण थोडीशी चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, चवीपुरती साखर, त्यानंतर थोडासा दाण्याचा कूट टाकायचा आहे. म्हणजे काकडीला सुटलेलं जे पाणी आहे त्याला घट्टपणा आणण्याचं आणि चव आणण्याचं काम हा दाण्याचं कूट करतं. दाण्याचं कूट घातल्यानंतर थोडंसं आता आपण दही टाकूया. करून घ्यायचंय आपल्याला. आता आपली ही काकडीची कोशिंबीर उपवासाची तयार झालेली आहे. तुम्ही याबरोबर मिरचीचा ठेचा सुद्धा करू शकता. या कोशिंबीरीच्या ऐवजी चटणी करू शकता कुठली सुद्धा उपवासाची. अशा या चवदार डोशाबरोबर खाण्यासाठी आपल्याला उपवासाची बटाट्याची भाजी सुद्धा तुम्ही करून खाऊ शकता. हे तर कॉम्बिनेशन मस्तच लागतं. खूप कमी वेळ लागणारा आणि कमी साहित्यापासून चवदार पदार्थ आपण उपवासाचा बनवला. उपवासाचे धिरडं म्हणा किंवा डोसा म्हणा, अप्रतिम लागतो, टेस्टी लागतो. नक्की करा, फार वेळ लागत नाही, तुम्ही डब्यात नेऊ शकता आणि फार वेळ कमी वेळ लागता. जेवायला बसल्यावर पटापट तुम्ही छान छान धिरडी करून देऊ शकता, मस्त लागतो. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की नक्की करा राधा रसोई घर हे माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.